होतं काय, दाही दिशांना पाहायचं असेल तर त्याच्यासाठी मनातून प्रेम करावा लागतो. मनांना हजार डोळे असतात आणि दृष्टीला त्याहीपेक्षा व्याप्त पण असतं. पण हे पाहण्यात सुद्धा सहजता हवी. केव्हा येईल? बऱ्याचदा आपण काय म्हणतो, आपण हुशार आणि स्मार्ट असलं पाहिजे असं आम्हाला फार वाटतं, पण शहाणं असलं पाहिजे असं वाटत नाही. कारण शहाण पण केव्हा येतं, जेव्हा निर्मळ दिसतं फक्त नाही, हा निर्मळाचाही तळ गाठता येतो ना, तेव्हा कळतं हे शहाणपण. आणि ह्या शहाणपणाला मग सात्विकतेची आणि तितक्याच सहज साधेपणाची जोड येते, तेव्हाच ते सुंदर होतं. हे का सांगते? ह्याचं कारण किशोरीताई आमोणकर अर्थात गानसरस्वती ही गीतं ज्यांची आपण सादर करतोय त्या गायिका माणिकताई वर्मा यांच्याविषयी असं म्हणाल्या होत्या की त्यांची सिम्प्लिसिटी ही डिवाईन आहे, त्यांचं साधेपणसुद्धा दैवी आहे. म्हणूनच अशा निर्मळतेतच सच्चा सूर सापडतो, जो सच्चा सूर माणिकताईंकडे, असं किशोरीताई म्हणाल्या होत्या. मला मनापासून असं वाटतं, वाजवा त्यांच्यासाठी. आणि अहो, वर्मांपेक्षा तुमच्या टाळ्यातलं मर्म महत्वाचं असतं, ते खरं माणिक खुलं करतं ना. या मर्मापर्यंत पोहोचायचं असेल तर पुन्हा मी म्हटलं तसं की अंतरीचा धागा हवा, तो साधेपणाशी केव्हा जोडता येतो? लिओनार्डो दा विंची तर म्हणायचा, सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन. सभ्यता आणि सुसंस्कृतपणाचं सगळ्यात सुंदर तत्व कोणतं असेल तर ती सहजता आहे. आपल्या सह जन्माला येतं तेव्हाच ते स्वाभाविक असतं, तेव्हाच ते सुंदर असतं. किशोरीताई तर म्हणाल्या होत्या की सौंदर्यानं आकार घ्यायचा ठरवला तर ते कसं दिसेल, तर माणिकताईंसारखं दिसेल. किती छान आहे, कारण माणिकताई जितक्या लोभस गायच्या तितक्याच लोभस मनाच्या आणि तितक्याच लोभस दिसणाऱ्या होत्या. म्हणूनच मला असं वाटतं की ज्या वेळेला ही करवंदी फुलं किंवा फळं आपल्यासमोर येतात ना, त्यावेळेला ती फक्त नर्तनाची नाही तर त्याबरोबर संस्कारांच्या कीर्तनाची सुद्धा आंबट गोडी चाखत जातात. आणि लावणी मनामनात फक्त रंगमंचावर करत नाही तर मनात पेरत जातात, ती महत्त्वाची असते ना.
धरा हात की वाटन से रुंदा जाळी मंदी पिकली करवंदा जाळी मंदी पिकली करवंदा जाळी मंदी पिकली करवंदा जाळी मंदी पिकली करवंदा मैतर ही तरुणपणातील बाळपणाची लहर कुणी बघत नाही तो चला गडे लवकर आंबट कोडी चाकू वाटते पूर्वा की छता जाळी मंदी पिकली करवंदा जाळी मंदी पिकली करवंदा पिकली